कारवाई होणार नाही बिडेनवर, कारण का बिडेन समोर लोटांगण घालणारे कोण कोण आहेत तुम्हाला माहिती आहे. मला केंद्र राहू दे, राज्य राहू दे. मोहनदास करमचंद गांधीच्या पायाच्या धुळीची लायकी आहे का त्या भिडेची? ते जाऊ दे, लायकी प्रमाणे बोलाव ना माणसाने. संभाजी भिडे नावाचा इसम वादग्रस्त नाही, लांछनास्पद, घृणास्पद, ज्याचा निषेध संपूर्ण भारतीयांनी नाही जगाने केला पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य करतो, त्याला ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे हा आग्रह आम्ही धरलेला आहे. आणि सगळ्यांनी खरं म्हणजे सभागृहाने एक मतानं या त्याच्या वक्तव्याला विरोध केला पाहिजे, निषेध केला पाहिजे. माननीय पवार साहेबांनीच आम्हाला बोलवलं आहे आणि आघाडी मजबूत करण्याच्या दृष्टीनं चर्चा विचार विनिमय असेल अशी अपेक्षा आहे. नाही असं काही नाही, विरोधी पक्ष नेता नसला तरी आमचे सगळे विरोधी सदस्य जे आहेत ते विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावत आहेत. कधी येईल त्यावेळेस ते जाहीर होईल, ते अजून आम्हाला माहित नाही. असं आहे, महाराष्ट्रामध्ये जातीवादी तंटे वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत का? काल संभाजी भिडे शिवप्रतिष्ठान त्यांनी नाव दिलेलं आहे स्वतःच्या प्रतिष्ठानचं, आणि त्यांनी त्या ठिकाणी असं वक्तव्य केलं की जे आपल्या आपण या देशाच्या महात्मा म्हणतो, आपण फादर ऑफ द कंट्री म्हणतो, महात्मा गांधींना त्यांचे वडील एका वेगळ्या समाजाचे होते आणि मोठे जमीनदार होते, ते मुस्लिम समाजाचे होते. म्हणजे जोन दोन जातीवर हे या ठिकाणी बोलण्याचं वक्तव्य करतायत. खरं मला कळत नाही की हे काय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का त्यांना अभय देतात, त्यांना त्याच्यासाठी फिरवलेलं आहे का? या महाराष्ट्राची अशांती यांना संपवायची आहे का? ह्याच्यासाठी यांना अभय देत आहेत का? या सगळ्या गोष्टीचा निषेधच आहे, आम्ही टॉलरेट करणार नाही. आणि परत जर असं काही करायचा प्रयत्न केला तर मग महाराष्ट्र बघून घेईल आम्ही काय करणार. झालं आपल्यासोबत काँग्रेसने.